मला तुम्हाला सगळ्यात आधी हे विचारायचंय की तुम्ही मुलांना जर शिस्त लावायची असं म्हटलं तर ती शिस्त ते डिसिप्लिन कसं लावता? अच्छा, एकतर पहिल्यात मी सॉरी म्हणणार की माझी मराठी एवढी उत्कृष्ट नाही आहे, तर जी पण मी म्हणणार म्हणजे माझं जी केपेबिलिटी आहे त्याप्रमाणे म्हणणार, नाही तर हिंदी वापरणार. ओके, डिसिप्लिनच्या गोष्टी ऍक्च्युली इट्स रिअली स्ट्रेट फॉरवर्ड आणि एकदम सिम्पल आहे माझ्यासाठी. तुम्हाला मी एक उदाहरण देतो. आजतून 8 वर्षापूर्वी माझी मुलगी इकडे डायनिंग टेबलवर बसली होती आणि त्याने काय टँट्रम, म्हणजे त्याला काय प्रॉब्लेम होता आणि मी त्याला सांगितलं की तू सॉरी म्हण, नाहीतर मी तुझ्या समोरचं जेवण मी उचकणार आणि किचनमध्ये ठेवून देणार आणि तुला एम्प्टी स्टमक भुका झोपायला लागेल. आणि तो म्हटली नाही आणि ओरडली जोरात परत. तर मी सांगते एक लास्ट वॉर्निंग देतो तुला, सॉरी म्हणायचं तर म्हण आणि नाहीतर. आणि शी वॉज 4 इयर्स ओल्ड, 4 वर्षाची होती. तर परत नाही म्हटली तर मी स्वातीला बोलवलं, माझी जी बाई आहे माझी हेल्प आमची डोमेस्टिक या आणि जेवण काढून घ्या, आता माझी बायको समोर बसली असं भक्ती काय करतोय. म्हणजे त्याला मी असं ही केलं की तू गप्प ठीक आहे. तो संपलं. रात्री 9 वाजता आम्ही जेवायला 6:30-7 वाजता जेवतो. 9:30 माझ्याकडे आली, एकदम रडत होती, डॅडी आय एम रिअली सॉरी, मला भूक लागती आहे, मी सॉरी म्हणते आहे. तर नाही, मी तुला सांगितलं होतं की तुला खाली पेट झोपायला लागेल, आज तुला खाली पेट झोपायला लागेल. आता त्यावेळेस सोनाली खरे माझी बायको खूप भडकली होती. मी सांगितलं तू पुढे जाऊन फ्युचरमध्ये मला थँक्यू म्हणणार. त्यांचं रिझल्ट काय झालं की आज ही गोष्टीला 8 वर्ष झाले आहे, पण 8 वर्षामध्ये कधी पण माझी मुलगी माझ्यासमोर टँट्रम थो करत नाही आणि मी जी म्हणतो की हा म्हणजे हा आणि ना म्हणजे ना. नॉर्मली काय असतात मुलांचं की असं प्रत्येक उदाहरण आहे की एक लहान मुलांना म्हटलं की नाही तुला ही नाही देऊ शकत, तो असं रडणार, खूप चिडणार. काय काय मुलांना मी बघितलं तर तोंड घेऊन आता दिवारवर आपटतात, कारण की त्याला माहिती आहे की तुम्ही एक पॉईंटवर असं हा म्हणणारच. तुम्हाला माहिती आहे की एक तुमच्या एक वीक पॉईंटवर आहे ज्यांच्यावर तुम्ही हा म्हणणार, तर तो असं मुलांना डिसिप्लिन करायला इम्पॉसिबल आहे. आणि तुम्ही त्यांचं चाइल्डहूड जे आहे फक्त तोच खराब करत नाही, त्यांचं जी एक फ्युचरमध्ये जे मोठे होणार तरी पण त्यांचं जी एक ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड पण तुम्ही एक खराब करतोय. आज काय माझी मुलगी आहे, आज 12 वर्षाची आहे, एकदम तुम्ही बघितलं कोणाच्या घरी पण जाते मला फोन करून विचारतं अरे काय तुम्ही म्हणजे काय मुलगी आहे तुमची. तर डिसिप्लिनची गोष्टी काय की ज्या मुलांना माहिती असलं की तुम्ही एक पॉईंटला हा म्हणणार तो मले म्हणजे तो काहीतरी काय करून तो असं दे विल मेक शुअर की यू विल ब्रेक. पण माझी मुलगीला काय की त्याला माहिती आहे की आम्ही 4th फ्लोअरला राहतो, त्याला माहिती की तो म्हणणार डॅडी तुम्ही मला नाही दिलं मी इकडून जम्प मारेल, मार डॅडी मी हे काही कर मी नाही, म्हणजे त्याला माहिती आहे. तर आर्ग्युमेंट नसतात. डिसिप्लिन करायचं काय तुम्हाला कळायला पाहिजे की एक तुमच्या जी एक फर्नेस तुमच्या स्वतःच्या आहे तो कळायच्या डोक्यावर आणि तो ठेवायचं. तुम्ही वेवरिंग असलं आणि चाइल्डला माहिती आहे, जी खूप शाणे असतात 4-5 वर्षापर्यंत त्याला माहिती आहे की असं म्हणजे अँड दॅट ट्रेनिंग बिगिन्स इवन फ्रॉम द टाइम दे आर 1 इयर अँड 2 इयर्स ओल्ड. काय असतात की बाळ रडतात आणि आम्ही धावून जाऊन इकडे बसले आणि धावून जातात की कशाला रडले, आम्ही काय रडलं आणि काय. तरी पण त्यांच्या पण टँट्रम असतात, 6 महिना 1 वर्षामध्ये पण त्यांच्या टँट्रम असतात तर नाही उचकायचं. आणि जेन्युइन प्रॉब्लेम असलं, जेन्युइनली रडता, काय दुःख झालं, लागलं आहे काय तरी, घेऊन एकदम हृदयावर ठेवतो त्याला, म्हणजे एक प्रेम द्यायचं. आमचं काम ॲज पेरेंट काय आहे, एक मालीचे असतात ना, मी गार्डनिंग खूप करतो, तर मालीचं काम काय असतात ना, झाडावर एकदम त्यांच्या नर्चरिंग करायचं, त्याला एकदम वॉटरिंग द्यायचं, प्रेम द्यायचं आणि झाड मस्त होतं. पण एक गोष्टी लक्षात ठेवा ॲज अ पेरेंट, खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहे ही, की तुम्ही झाडाला खूप सपोर्ट दिलं इकडून पण तिकडून पण, असं एक म्हणजे दंडी लागली आणि असं वारा येतात तरी खूप त्याला छत्रीच्या खाली ठेवलं, तर मोठं होऊन काही पण लहान पण तुफान आलं तो वारा पडून जातो. आणि तुम्ही वारा तुम्ही जी झाड आहे त्याला असंच सोडलं, इंडिपेंडेंट ठेवलं, तो मोठं होऊन एकदम स्ट्रॉंग असतात. काही पण सायक्लोन असू द्या, याच असू द्या की काय पण असू द्या, त्याला कोणी हिडू शकणार नाही. मी तसं आहे, कारण की मला कोणी सपोर्ट दिला नाही. माझं जे वडील होते त्यांनी सांगितलं की तुझा प्रॉब्लेम आहे तू सॉल्व्ह कर. मी रडून आला की माझं बघ मला इकडे मारलं मुलांनी, असं नाही की माझा डॅडी तिकडे जाऊन तो स्कूल प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये की कशाला माझं मुलांना हे करतात की काही नाही, तुझा प्रॉब्लेम आहे तू सॉल्व्ह कर आणि आज मला बघ आम्ही काय झालं.
तर डिसिप्लिन करायची गोष्टी खूप सिंपल आहे. तुम्ही तुमच्या डोक्यात ठरवायचं पाहिजे की तुम्ही डिसिप्लिन करायचं आहे का नाही. एकदा तुम्हाला माहिती आहे की करायचं आहे, तर तुमच्या तोंडात तुम्ही नाही म्हटलं तर नाही ठेवायला पाहिजे. एक पॉईंटला जी तुम्ही हा म्हटलं तो लहान मुलांना माहिती आहे की कधी ना कधी तो डॅडी नाहीतर मम्मी हा म्हणणारच, म्हणजे खूप रडायचं, खूप ही करायचं, तोंड घेऊन दिवारवर आपटायचं, काहीतरी काय करणार आहात तो, त्याला तो ट्रिक माहिती आहे. पण तो तुम्ही क्लिअर केला तर तो ट्रिक नाही वापरणार. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे